प्रभु येशूचे नावामध्ये सर्वांना सलाम. भक्तीला आपण सुरुवात करूया. अहो सर्व राष्ट्रांनो परमेश्वराचे स्तवन करा, अहो सर्व लोकांनो त्याचे स्तवन करा, कारण त्याची दया आमच्यावर विपुल झाली आहे आणि परमेश्वराचे सत्य सनातन आहे. परमेश्वराचे स्तवन करा. प्रार्थना करूया. परमेश्वराचे स्तवन करा, परमेश्वराचे स्तवन करा. स्तुतीस पात्र भयास्वग्य अशा आमच्या जिवंत पवित्र प्रभू परमेश्वर पिता, आजची ह्या प्रभुवाराबद्दल ऑनलाईन या भक्तीबद्दल तुझ्या मनापासून आम्ही आभार मानितो. दया कर, कृपा कर, आजची भक्ती प्रार्थना उपासना आम्हा सर्वांसाठी आशीर्वादित तू कर. आजच्या या भक्तीद्वारे तू आम्हा सर्वांची गाठ आणि भेट तू घे, हीच मी तुला प्रार्थना आणि विनंती करत आहे. आजच्या या भक्तीद्वारे तुझं गौरव व्हावं, तुला मान सन्मान मिळावा, हीच प्रार्थना आणि विनंती करतो. येशूच्या गोड नावाची प्रार्थना केली म्हणून तो एक आमेन. देवाचे आपण उपकार स्तुती करूया. आपण सर्वजण एकत्रितच्या उपासनगीत गीत नंबर 474 ह्यावेळेस एकत्रित गाऊया. विश्वास व्यक्त करूया. प्रसिद्धाचा मतंकर आपण प्रार्थनापूर्वक परमेश्वराला सादर करू. सर्व समर्थ देव पिता, आकाश पृथ्वीचा उत्पन्न करता, त्याचवर मी विश्वास ठेवतो आणि त्याचा एकुलता एक पुत्र येशू ख्रिस्त आमचा प्रभू, जो पवित्र आत्म्याच्या गर्भातून झाला, कुमारी मरियेच्या उदरी जन्मास आला, ज्याने पंचपिलाताचे दुःख भोगले, ज्याला वधस्तंभावर खिळण्यात आले, जो मरण पावला, ज्याला पुण्यात आले, जो मृत्युकात उतरला, तिसऱ्या दिवशी मेलेल्या पुन्हा उठला, स्वर्गात चढला आणि सर्व समर्थ देव पिता याच्या उजवीकडे बसला आहे, तेथून जिवंता असा व मेलेल्यांचा न्याय करावयास जो येणार आहे त्यावर विश्वास ठेवतो. पवित्र आत्मा, पवित्र सार्वत्रिक महामंडळ, पवित्र जनांची सहभागिता, पापांची क्षमा, देहाची पुनरुत्थान आणि सार्वकालिक जीवन याचे विश्वास ठेवतो. आमेन.
ह्यावेळेस आळीपाळीने आपण स्तोत्र वाचन करूया आणि स्तोत्र क्रमांक 21 याचं पुढारी पण ब्रदर संदीप थोरात हे करतील. परमेश्वराच्या उपकार स्तुतीसाठी आपण स्तोत्रसंहिता 21 हे आळीपाळीने वाचणार आहोत. स्तोत्रसंहिता 21. हे परमेश्वरा, तुझ्या सामर्थ्यामुळे राजा हर्ष करतो. तू सिद्ध केलेल्या तारणामुळे त्याला केवढा उल्हास होतो. त्याचा मनोरोध तू पूर्ण केला आहे, त्याच्या तोंडचे मागणे तू अमान्य केले नाही. कल्याणदायी वरदानाने घेऊन तू त्याला सामोरा येतोस. तू त्याच्या मस्तकी शुद्ध सुवर्णाचा मुकुट घालितोस. त्याने तुझ्याजवळ जीवन मागितले, तू त्याला युगायुगांचे दीर्घायुष्य दिले. तू सिद्ध केलेल्या तारणाने त्याचे मोठे गौरव होते. तू त्याला प्रताप व महिमा यांनी भूषित करीतोस. त्याने सर्व काळ आशीर्वादाचा साठा व्हावे असे तू करीतोस. तू त्याला आपल्या सक्षमतेने अत्यानंद करीतोस. कारण परमेश्वरावर राजाची श्रद्धा आहे, परात्पराच्या कृपेने तो ढळणार नाही. तुझे सर्व वैरी तुझ्या हाती लागतील, तुझे सर्व द्वेष्टे तुझ्या उजव्या हातात पडतील. तू प्रकट होशील तेव्हा तू त्यास जळजळीत भट्टीसारखा पेटवशील. परमेश्वर आपल्या क्रोधाने त्यास ग्रासील, अग्नी त्याचा संहार करील. त्याची संतती पृथ्वीवरून व त्याचे बीज मानवजातीतून तू नाहीसे करशील. कारण त्यांनी तुझे अनिष्ट चिंतिले, त्यांनी युक्ती केली, परंतु तू त्यांना साधावायचे नाही. कारण तू त्यास पाठ दाखवावयास लावशील. तू आपल्या धनुष्याची दोरी ओढून त्याच्या मुखावर नेम धरशील. शेवटचं वचन आपण सर्वजण एकत्रित वाचूया. हे परमेश्वरा, तू आपल्या सामर्थ्याने उन्नत हो. आम्ही गायन वादन करून तुझा पराक्रम वाखाणू. वाचली सर्व वचने प्रभू परमेश्वर तुमच्या आणि माझ्यासाठी आशीर्वादित करो. त्याच्या नावाला मान महिमा गौरव सदुतीत असो. आमेन. पुन्हा एकदा आपण देवाची उपकार स्तुती करूया. उपासनेत गीत नंबर 53 हे गीत गाऊन आपण देवाला धन्यवाद देऊया. उपासनेत गीत नंबर 53. दुखी हो निया तेरा
मधेशी प्रार्थना होईल आणि रणसर डीबी समुद्र पाळे साहेब मधेशीची प्रार्थना करतील. यावेळेला आपण मध्यस्थीची प्रार्थना करूया. प्रार्थना करूया आपण. सर्व समर्थ आकाश आणि पृथ्व्याच्या उत्पन्न करणाऱ्या जिवंत देव बापा, आज आम्ही उपकार स्तुतीच्या अंतकरणानं तुझ्या पवित्र चरणाजवळ येत आहोत. या तुझ्या पवित्र वारी तुझ्या आराधना स्तुती करण्यासाठी तू आम्हाला ही संधी उपलब्ध करून दिलीस याबद्दल आम्ही धन्यवाद देतो आणि प्रेमळ पित्या तुझी स्तुती तुझा गौरव करीतो. प्रिय प्रभू, आजची भक्ती आम्ही तुझ्या पवित्र सामर्थ्यामध्ये देत आहोत. प्रभू, ही भक्ती तू आम्हा सर्वांच्यासाठी तू आशीर्वादाच्या शितो कर. त्याचप्रमाणे प्रभू, आज आम्ही तुझ्या पवित्र चरणाजवळ आम्ही आमच्या मंडळीसाठी, त्याचप्रमाणे आमच्या प्रेमळ पित्या महामंडळासाठी आणि देशासाठी विशेष प्रार्थना विनंत्या सादर करणार आहोत. तुझ्या परमदयेनं तू आम्हा पामरांच्या प्रार्थना विनंत्या प्रभू तू मान्य कर, असे आम्ही तुला आग्रहाची आणि कळकळीची प्रभू तुला प्रार्थना विनंती आहे. प्रेमळ पित्याच, आम्ही तुझ्या पवित्र चरणाजवळ आम्ही विशेष करून प्रथम आम्ही प्रार्थना करतो की आमच्या मंडळीतील सर्व लहान थोर सभासद प्रभू त्या सर्वांना तुझा विपुल असा आशीर्वाद पाठव आणि त्या सर्व सभासदांचं प्रभू तू विशेष प्रकारे प्रभू तू सहाय्य कर, असे आम्ही तुला प्रार्थना विनंती आहे. हे प्रेमळ पित्याच, आम्ही तुझ्या पवित्र चरणाजवळ प्रभू आम्ही प्रार्थना विनंती करतो की आमच्या मंडळीतील अनेक सभासद प्रेमळ पित्या या कोरोनाच्या संकटामध्ये प्रेमळ पित्या त्या संकटातून जात आहेत आणि प्रभू आज आम्ही प्रथम प्रार्थना करतो जे कोरोना बाधित होते आणि प्रभू तू त्यांना अद्भुत रीतीनं प्रभू तू बरं केलंस याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. तू त्यांना घरी सुखरूप आणलंस याबद्दल आम्ही तुझी स्तुती तुझा गौरव करीतो. परंतु प्रेमळ पित्या, आज ही दवाखान्यामध्ये प्रेमळ पित्या जे ॲडमिट आहेत आणि त्यांच्यावर जे उपचार सुरू आहेत त्यांच्यासाठी प्रभू आम्ही प्रार्थना करीतो. प्रेमळ पित्या, तू आमचा आरोग्यदाता देव आहेस आणि प्रिय प्रभू, आज आम्ही तुझ्या पवित्र चरणाजवळ आम्ही तुला प्रार्थना विनंती करतो की प्रभू आमच्या मंडळीतील प्रेमळ पित्या जे सभासद आजारी आहेत आणि प्रभू त्या सर्व सभासदांना तुझा आरोग्यदाय हाताचा स्पर्श कर आणि प्रेमळ पित्या तू त्यांना त्या त्रासातून प्रभू तू बरं कर, अशी आमची तुला प्रार्थना विनंती आहे. प्रेमळ पित्या, आज आम्ही तुझ्या पवित्र चरणाजवळ प्रभू आम्ही तुला प्रार्थना विनंती करतो की प्रभू आज मनीष रणबिशे या बंधूसाठी आम्ही प्रार्थना करतो, त्याची प्रिय पत्नी सिल्विया रणबिशे,
तिच्यासाठी प्रभू आम्ही प्रार्थना करीतो। त्याचप्रमाणे मनीषची आई श्रीमती निर्मला रणबिशे यांच्यासाठी आज आम्ही विशेष करून प्रार्थना विनंती करीतो। प्रेमळ पित्या, तू त्यांना स्पर्श कर आणि प्रेमळ पित्या, ते कोविड पॉझिटिव्ह आलेले आहेत आणि प्रभू आज आम्ही प्रार्थना करतो त्यांच्या मनामध्ये अंतःकरणामध्ये प्रेमळ पित्या जी काही भीती आहे ती दूर कर आणि प्रभू तू त्यांना विशेष प्रकारे तुझी कृपा तू पुरव आणि त्या त्रासातून त्यांना तू पूर्णपणे प्रभू तू बरं कर अशी आमची तुला आग्रहाची आणि कळकळीची प्रभू तुला प्रार्थना विनंती आहे। हे प्रेमळ पित्या, आज आम्ही तुझ्या पवित्र चरणाजवळ प्रभू आम्ही प्रार्थना विनंती करतो। प्रकाश कांबळे या बंधूसाठी आम्ही विशेष प्रार्थना करतो, त्यांनाही प्रभू जो काही शारीरिक त्रास आहे प्रभू त्या त्रासातून त्यांनाही तू पूर्णपणे प्रभू तू बरं कर, त्यांना तू निरोगी ठेव, आरोग्याचं दान प्रभू तू दे। आणि प्रेमळ पित्या, आमच्या मंडळीतील सर्व जे रुग्णजन जे आहेत प्रेमळ पित्या, त्या सर्वांना तुझा स्पर्श कर आणि तू त्यांना उत्तम आरोग्याचं दान दे। आणि आमच्या मंडळीतील सर्व प्रेमळ पित्या जे सभासद आहेत प्रभू त्या सर्वांचा तू सांभाळ कर, प्रत्येकाला तू उत्तम आरोग्याचं दान प्रभू तू दे अशी आमची तुला प्रार्थना विनंती आहे। प्रेमळ पित्या, गेल्या आठवड्यामध्ये प्रेमळ पित्या जे कुटुंब दुःखी आहेत त्यांच्यासाठी प्रभू आम्ही प्रार्थना करीतो। चिंचवाडकर आणि आष्टेकर या दोन कुटुंबासाठी प्रभू आम्ही प्रार्थना करीतो। प्रेमळ पित्या, आज आम्ही प्रार्थना करतो तू आमचा सांत्वनदाता देव आहेस आणि प्रेमळ पित्या तू आमचं अश्रू पुसणारा प्रभू आहेस। आणि प्रिय प्रभू, आज आम्ही तुझ्या पवित्र चरणाजवळ स्वर्गवासी श्रीमती शांता दिलीप चिंचवाडकर या बहिणीच्या जीवनाबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो, तुझी स्तुती तुझा गौरव करीतो। प्रेमळ पित्या, आम्ही प्रार्थना विनंती करतो की प्रभू तू त्यांना तुझ्याकडं सार्वकालिक विसाव्यासाठी तू बोलावलेलंस। आणि प्रभू आज आम्ही प्रार्थना करतो त्यांची मुलगी डायना तिच्यावर तुझा आशीर्वाद पाठव, तिचं तू सांत्वन कर, तिला तू सांत्वनदायक कृपा प्रभू तू पुरव। त्याचप्रमाणे प्रभू आज आम्ही तुझ्या पवित्र चरणाजवळ आम्ही प्रार्थना करतो की प्रेमळ पित्या आष्टेकर परिवार आणि त्यांचे सर्व आप्तजन प्रभू त्या कुटुंबावरही प्रभू जे दुःख कोसळलेलं आहे त्या दुःखाचा भार सहन करण्यासाठी तूच एक केवळ त्यांचा आधार आहेस। आणि म्हणूनच प्रभू आज आम्ही आमची दृष्टी तुझ्याकडे लावितो। प्रभू या कुटुंबाला तू विशेष प्रकारे तू सहाय्य कर, तुझा आशीर्वाद दे आणि प्रेमळ पित्या तू त्यांचं सांत्वन प्रभू तू कर अशी आमची तुला प्रार्थना विनंती आहे। आज विशेष करून प्रेमळ पित्या आमचे प्रिय बंधू सुगंध स्वर्गवासी सुगंध सुमित्र आष्टेकर यांच्या जीवनाबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो आणि तुझी स्तुती तुझा गौरव करीतो। प्रिय प्रभू, त्यांना जे तू आयुष्य दिलंस त्याबदली प्रभू आम्ही तुला धन्यवाद देतो, तुझी स्तुती तुझा गौरव करीतो। प्रिय प्रभू, तू आज आम्ही तुझ्या पवित्र चरणाजवळ आम्ही प्रार्थना विनंती करतो की प्रिय प्रभू विशेष करून आमचे प्रिय बंधू सुगंध सुमित्र आष्टेकर यांच्या प्रिय पत्नी त्यांच्यासाठी प्रभू आम्ही प्रार्थना करीतो। त्याचप्रमाणे प्रेमळ पित्या त्यांचा प्रिय मुलगा सुशील आष्टेकर, त्याचप्रमाणे अनिता आष्टेकर सोनबाई आणि प्रेमळ पित्या त्यांची मुलगी आणि जावई या सर्वांच्यासाठी प्रार्थना करीतो। प्रेमळ पित्या, आज आम्ही प्रार्थना करतो आष्टेकर परिवार, वांद्रे परिवार आणि त्यांचे सर्व आप्तजन प्रेमळ पित्या प्रभू त्यांना जे काही दुःख झालेलं आहे त्या दुःखामध्ये तू त्यांचं सहाय्य कर। आज विशेष करून पुन्हा एकदा आष्टेकर, वांद्रे आणि आढाव परिवारासाठी प्रभू आम्ही तुझ्याकडं ही आग्रहाची आणि कळकळीची प्रभू तुला प्रार्थना विनंती करतो। त्याचप्रमाणे त्यांचे सर्व आप्तजन त्या सर्वांचं प्रेमळ पित्या अश्रू पुसून टाक, तू त्यांना सांत्वनदायक कृपा प्रभू तू पुरव अशी आमची तुला आग्रहाची आणि कळकळीची प्रभू तुला प्रार्थना विनंती आहे। हे प्रेमळ पित्या, तू दया कर, कृपा कर आणि तू आमच्या मंडळीवरती तुझा आशीर्वाद पाठव आणि मंडळीतील सर्व लहान थोर सभासद त्यांना तुझा आशीर्वाद दे अशी आमची तुला प्रार्थना विनंती आहे।
आणि प्रभु आम्ही तुला प्रार्थना करतो की ह्या प्रेमळ पित्या कोविडचा हा जो काही संसर्ग आहे त्यामध्ये प्रेमळ पित्या विशेष प्रकारे सर्वांचं तू संरक्षण कर, सर्वांचं तू सांभाळ कर आणि प्रेमळ पित्या अनेकांच्या प्रेमळ पित्या कामधंदा गेलेले आहेत, अनेकांना अनेक जण बेरोजगार असे झालेले आहेत आणि प्रभू आज आम्ही तुला प्रार्थना करतो ह्या कठीण दिवसामध्ये प्रभू तू त्यांना प्रभू तू पुरवठा कर, तू त्यांचं सहाय्य कर, कारण तू पुरवठा करणारा तू आमचा देव आहेस. ज्याप्रमाणे सारपतेतील विधवेचा प्रभू दुष्काळामध्ये तू तिची काळजी घेतलीस आणि तिच्या मडक्यातील पीठ संपलं नाही आणि त्याचप्रमाणे कुपीतील तेलही आटलं नाही एवढा तू तिला आशीर्वाद दिलास. प्रभू आज आम्ही तुझ्या पवित्र चरणाजवळ आम्ही प्रार्थना करतो की आमच्या मंडळीतील प्रेमळ पित्या जे सभासद बेरोजगार झालेले आहेत, जे प्रेमळ पित्या प्रभू ज्यांचा कामधंदा गेलेले आहेत अशा सर्वांच्यासाठी प्रभू आम्ही प्रार्थना करतो की या संकटकाळी प्रभू तू त्यांचा सांभाळ कर आणि जे जे आवश्यक त्याचा तू पुरवठा कर अशा आमची तुला आग्रहाची आणि कळकळीची प्रभू तुला प्रार्थना विनंती आहे. हे प्रेमळ पित्या या कोरोनाच्या प्रादुर्भावामध्ये प्रभू विशेष करून आमच्या मंडळीतील प्रत्येक जणांचा विश्वास तू अधिक दृढ कर आणि प्रेमळ पित्या प्रभू तू प्रत्येकाला तू धीर दे आणि प्रभू प्रत्येकाचं प्रभू तू सहाय्य कर अशी आमची तुला आग्रहाची आणि कळकळीची प्रभू तुला प्रार्थना विनंती आहे. हे प्रभू तू दया कर, कृपा कर आणि तुझा विपुल असा आशीर्वाद प्रभू तू दे. त्याचप्रमाणे प्रेमळ पित्या आज आम्ही आमच्या मंडळीचं सेशन, त्याचप्रमाणे क्वायर, सी संडे स्कूल, महिला मंडळ आणि इंग्रजी क्वायर त्या सर्वांच्यासाठी आम्ही प्रार्थना करतो. त्या सर्वांना तुझा आशीर्वाद दे आणि त्यांच्यावर जी काही जबाबदारी दिली ती जबाबदारी पार पाडण्यासाठी तुझी कृपा प्रभू तू पुरव. त्याचप्रमाणे एमएनएल सीईसाठी प्रार्थना करतो, सीईलाही तुझा विपुल असा आशीर्वाद प्रभू तू पाठव. प्रिय प्रभू आज आम्ही तुझ्या पवित्र चरणाजवळ आम्ही प्रार्थना विनंती करतो. आम्ही जे 3 सेवक आहोत ते आम्हालाही तुझा आशीर्वाद दे, आमच्यावरही तू दया कृपा प्रभू तू कर, आम्हालाही प्रभू तू निरोगी ठेव अशी आमची तुला प्रार्थना विनंती आहे. आणि ऑनलाईनच्या प्रेमळ पित्या ज्या उपासना आहेत त्या सर्व तू आशीर्वादित अशा प्रभू तू कर. आज ऑनलाईन भक्तीमध्ये जे कोणी भक्तीला बसलेले आहेत त्या सर्वांना तुझा आशीर्वाद दे आणि ज्यांना बसता आलं नाही त्यांचंही प्रभू तू विशेष प्रकारे तू सहाय्य कर. प्रिय प्रभू आज आम्ही आमच्या जिल्ह्यासाठी आम्ही प्रार्थना करतो की आमच्या जिल्ह्यामध्ये दिवसेंदिवस कोविडचे पेशंट अधिक वाढत आहेत आणि प्रेमळ पित्या आज आम्ही तुला प्रार्थना विनंती करतो की प्रभू आमच्या जिल्ह्यामध्ये प्रभू कोरोनाचं प्रभू विशेष नियंत्रणात यावं यासाठी प्रभू आम्ही प्रार्थना करीतो. त्याचप्रमाणे प्रेमळ पित्या आमच्या महाराष्ट्र राज्य आणि आमच्या देशासाठी प्रार्थना करीतो की प्रभू आमच्या देशातून या कोरोनाचं उच्चाटन व्हावं आणि लवकरात लवकर कोरोनावर प्रभू नियंत्रण करता यावं यासाठी प्रशासनाचंही प्रभू तू सहाय्य कर अशी आमची तुला प्रार्थना विनंती आहे. प्रेमळ पित्या आज आम्ही प्रार्थना विनंती करतो की ऑक्सिजनचा पुरवठा प्रभू कमी प्रमाणात आहे, व्हेंटिलेटर कमी आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये प्रेमळ पित्या अनेकांना प्रेमळ पित्या आपला जीव गमवावा लागत आहे. प्रेमळ पित्या ऑक्सिजन अभावी व्हेंटिलेटरच्या अभावी प्रभू अनेक जण अनेकांचा प्रभू जीव गमावलेला आहे. प्रिय प्रभू आज आम्ही तुला प्रार्थना करतो की प्रभू प्रशासन जे काही प्रयत्न करीत आहे त्या प्रयत्नाला प्रभू तू यश दे. आज विशेष करून प्रेमळ पित्या वॅक्सिन सर्वांना मिळावे यासाठी प्रभू आम्ही तुझ्याकडं कळकळीची प्रार्थना विनंती करीतो. प्रभू तू दया कर, कृपा कर आणि प्रेमळ पित्या तुझा विपुल असा आशीर्वाद दे आणि आमच्या महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल, मुख्यमंत्री आणि सर्व मंत्रिमंडळ त्यांना तुझा आशीर्वाद दे. त्याचप्रमाणे देशाचे राष्ट्रपती, पंतप्रधान आणि सर्व प्रेमळ पित्याचे मंत्रिमंडळ त्या सर्वांना तुझा आशीर्वाद दे. त्या सर्वांच्या तू दया कृपा प्रभू तू कर. प्रेमळ पित्या आज आम्ही प्रार्थना करतो ह्या कोरोनाच्या या महाभयंकर अशा महामारीमध्ये प्रभू अनेकांनी तुला ओळखावं, अनेकांनी
प्रेमळ पित्या तुझ्याकडे यावं यासाठी प्रभु आज आम्ही प्रार्थना विनंती करीतो। प्रभु आम्ही तुला धन्यवाद देतो, ह्या कोरोनाच्या काळामध्ये प्रभु अनेक जण प्रेमळ पित्या तुझ्या वचनाचा अभ्यास करीत आहेत, प्रार्थनेमध्ये आहेत, त्यांच्याबद्दली आम्ही तुला धन्यवाद देतो आणि तुझी स्तुती तुझा गौरव करीतो। अनेकांनी आपलं जीवन तुला नव्यानं समर्पित केलेलं आहे, त्याबद्दली प्रभु आम्ही तुला धन्यवाद देतो आणि तुझी स्तुती तुझा गौरव करीतो। प्रिय प्रभु पुन्हा एकदा आज आम्ही तुझ्या पवित्र चरणाजवळ प्रार्थना करतो। आजचं जे काय वचन तुझ्या प्रिय सेवकाच्या द्वारा जे आलेलं आहे ते वचन तू आशीर्वादित असं प्रभु तू कर। ही विनंती आमचा धन्य तारणारा येशू याच्या पवित्र नावामध्ये ही प्रार्थना केली म्हणून ऐक बापा, आमेन आमेन। देवाचं वचन आपण ऐकूया ह्यावेळेस नव्या करारामधून प्रेषितांची कृती याचा 18 अध्याय आणि 1 ते 11 वचन आपण वाचून पाहू। प्रेषितांची कृती अध्याय 18:1-11 वचन। त्यानंतर तो अथेने सोडून करिथास गेला तेव्हा पंत येथील अक्विला नावाचा कोणी एक यहुदी त्याला आढळला। सर्व यहुद्यांनी रोम शहर सोडून जावे अशी क्लौदियाने आज्ञा केल्यामुळे तो आपली बायको प्रिस्किल्ला हिच्यासह इटालीहून नुकताच आला होता, त्यांच्याकडे तो गेला आणि त्यांचा व ह्यांचा व्यवसाय एक असल्यामुळे तो त्यांच्याजवळ राहिला आणि त्यांनी मिळून तो चालविला। त्यांचा व्यवसाय राहुट्या करण्याचा होता। तो दर शब्बात दिवशी सभास्थानात वादविवाद करून यहुद्यांची व हेलेन्यांची खात्री करून देत असे। सिला व तिमत्य हे मासिये दुनियाहून आले तेव्हा येशू हाच ख्रिस्त आहे अशी यहुद्यांना साक्षी देऊन वचन सांगण्यात पौल गढून गेला होता, परंतु ते त्याला अडवून अपशब्द बोलू लागले तेव्हा त्याने आपली वस्त्रे झटकून त्यांना म्हटले, तुमचे रक्त तुमच्या माथ्यावर, मी निर्दोष आहे, आतापासून मी परराष्ट्रीकडे जाणार। मग तेथून निघून सभास्थानाच्या लगत ज्याचे घर होते असा कोणी तीत युस्त नावाचा देवभक्त होता त्याच्या घरी तो गेला। तेव्हा सभास्थानाचा अधिकारी क्रिस्प याने आपल्या सर्व घराण्यासह प्रभूवर विश्वास ठेवला आणि ते ऐकून पुष्कळ करीतकरांनी विश्वास ठेवला व बाप्तिस्मा घेतला। तेव्हा प्रभूने रात्री पौलाला दृष्टांतात म्हटले, बिहू नको, बोलत जा, उगा राहू नको, कारण मी तुझ्या बरोबर आहे आणि तुझे वाईट करण्यास कोणी तुझ्यावर येणार नाही, कारण ह्या नगरात माझे पुष्कळ लोक आहेत। तो त्यांच्यामध्ये देवाचे वचन शिकवीत 1.5 वर्षे राहिला। हे देवाचं वचन आहे। अरविंद सिन्हा काळे पाळेसाहेब ह्यावेळेस देवाच्या वचनातून मार्गदर्शन करतील। प्रभू येशू ख्रिस्ताच्या गौरवनावामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आणि ख्रिस्तामध्ये मी आपल्याला अभिवादन करत आहे, सलाम करत आहे। माझा पूर्ण विश्वास आहे आपण सर्वजण देवाच्या कृपेने आणि देवाच्या दयेने सुरक्षित आहात। जे वचन आपल्यासाठी आज वाचण्यात आलेलं आहे प्रेषितांचे कृत्य याचा 18 अध्याय आणि 1 ते 11 वचन। प्रेषितांचे कृत्य याचा 18 अध्याय आणि 1 ते 11 वचन। प्रेषितांचे कृत्य, आम्ही येशूचे कृत्य पाहतो आणि आता या पुस्तकामध्ये आम्ही प्रेषितांचे कृत्य पाहणार आहोत। या प्रेषितांनी येशूवर विश्वास ठेवून केलेलं कार्य, केलेलं सेवा कार्य या प्रेषितांचे कृत्य या पुस्तकामध्ये आपल्याला पाहावयास मिळेल। आपण प्रार्थना करू। स्तुतीस पात्र आणि भयास योग्य असणाऱ्या माझ्या जिवंत देवबाप्पा, या महामारीच्या दिवसामध्ये सुद्धा तू आमच्याशी बोलत आहेस तुझ्या वचनातून, त्याबद्दल आम्ही तुझी स्तुती आणि तुझं गौरव करत आहे बाप्पा। प्रभू तू महान आहेस, आतापर्यंत आम्हा सर्वांना तू सांभाळलं त्याबद्दल आम्ही तुझी उपकार स्तुती करत आहे। येशूच्या गोड आणि पवित्र नावात मागत आहे म्हणून एक बाप्पा, आमेन। प्रेषितांचे कृत्य याचा 18 आणि 1 ते 11 वचन आपण वाचलेली आहेत। या पुस्तकाचे 2 भागामध्ये विभाजन करण्यात आलेलं आहे। पहिला भाग प्रेषितांचे कृत्य याचा 1 ते 12 अध्यायापर्यंत पेत्र हा
पश्चाताप करण्यासाठी यहुदी लोकांना आव्हान करत आहे, मार्गदर्शन करत आहे. एक ते बाराव्या अध्यायापर्यंत जर तुम्ही अध्ययन केलं तर संत पीटर पैत्र यहुदी लोकांना पश्चाताप करण्यासाठी आव्हान करत आहे, मार्गदर्शन करत आहे. आणि प्रेषितांची कृत्य याचा 13वा अध्याय ते 28व्या अध्यायामध्ये जर तुम्ही अध्ययन केलं आणि जर पाहिलं संत पौल अविश्वासणाऱ्यांना विश्वास प्रभू येशू ख्रिस्तावर ठेवण्यासाठी मार्गदर्शन करत आहे, आव्हान करत आहे की तुम्ही प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवा. आणि आता जो आपण अध्याय वाचण्यात आलेला आहे प्रेषितांची कृत्याचा 18वा अध्याय आणि इथंसुद्धा संत पौल लोकांना प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवण्यास मार्गदर्शन करत आहे, सांगत आहे, आव्हान करत आहे. आणि आत्ताची जी परिस्थिती आहे कोरोनाची महामारीची लॉकडाऊनची, आता ही परिस्थिती आम्हाला उत्तेजित करत आहे, प्रेरणा देत आहे की आता आम्ही आमच्या देवावर अधिक आणि अधिक आणि अधिक विश्वास ठेवावा. कारण आता आमचा देवच या परिस्थितीमध्ये आमचं तारण करणार आहे, या परिस्थितीतून आमचा देवच आम्हाला बाहेर घेऊन जाणार आहे. आणि म्हणून आता आम्ही आणि आपण सर मिळून कुणावर विश्वास ठेवूया, तर देवावर आणि देवावर आणि देवावर विश्वास ठेवूया. आता लॉकडाऊन घोषित करण्यात आलेलं आहे, जनता कर्फ्यू आहे, प्रत्येक जिल्ह्यानुसार प्रत्येक राज्यानुसार वेगवेगळे नियम आहेत. जर तुम्ही या अध्यायामध्ये जर दुसरं वचन जर वाचलं तर आपल्याला असं पाहावयास मिळतं, सर्व यहुद्यांनी रोम शहर सोडून जावे अशी क्लोद्याने आज्ञा केल्यामुळे, सर्व यहुद्यांनी रोम शहर सोडून जावे अशी क्लोद्याने आज्ञा केली होती. या रोम शहरातून रोम जो भाग आहे, जो प्रदेश आहे, त्यातून सर्व यहुद्यांनी काय करावं, आपापलं गावी किंवा आपापल्या शहराला जावं, हे रोम शहर सोडून त्यांनी इथून जावं असं क्लोदाने आज्ञा केली होती. आज तुम्हाला आणि मलासुद्धा शासनाने प्रशासनाने नियम लावलेले आहेत की लॉकडाऊन आहे, सर्वांनी घरी राहण्याचं. आणि मग जनता कर्फ्यू आहे, आता आपल्याला बाहेर जाता येत नाही. तसंच क्लोदाने आज्ञा केली होती की ह्या रोम शहरातून यहुद्यांनी काय करावं, हे रोम शहर सोडून जावं. आणि म्हणून आपल्याला असं पाहावयास मिळतं की हे जे अध्याय आहे हे करिंथ येते हे सर्व घटनाक्रम चाललेला आपल्याला पाहावयास मिळत आहे. संत पौल अथेन्स सोडून करिंथ येते आला होता आणि अक्विल्ला आणि प्रिस्किल्ला हे इटलीतून करिंथ येते आलेले आम्हाला पाहावयास मिळत आहेत. सिला व तिमत्य हे मासिदोन्याहून करिंथ या शहरामध्ये आले होते, कारण क्लोद्याने जाहीर केलं होतं की यहुद्यांनी रोम शहर काय करावं, सोडावं. आणि म्हणून प्रत्येक जण अक्विला प्रिस्किल्ला हे इटलीतून आले होते आणि सिला व तिमत्य हे मासिदोन्यातून करिंथ येथे आले होते आणि पौल अथेन्समधून करिंथ या शहराकडे सुवार्ता करण्यासाठी तो गेला होता. संत पौल विद्वान देवाच्या सेवे प्रित्यर्थ आविषी प्रभावी सेवा कार्य करणारा आणि अनेक नाते संबंध प्रस्थापित करणारा असं बायबलचं बायबलमध्ये असणारं एक चरित्र, 13 पुस्तक लिहिणारा जे पवित्र शास्त्रामध्ये नव्या करारमध्ये जे 13 पत्र आहेत
रोमकराचे पत्रापासून ते फिलेमोनस पत्र आणि काय थिओलॉजन म्हणतात हे इब्री लोकस पत्र पण संत पौलाने लिहिलेले आहे. त्याने देवाची सेवा करत असताना त्याने चार प्रवास केलेले आहेत आणि अंत्योक या शहरातून ते करिंथ या शहरापर्यंत त्याने तीन वेळा प्रवास केले आणि शेवटचा चौथा प्रवास येरुसलेमेपासून ते रोम शहरापर्यंत त्याने प्रवास केलेले आहेत. आणि जे आपण 13 पुस्तकं किंवा 13 पत्र हे जे आम्ही पवित्र शास्त्रामध्ये पाहतोय ते प्रत्येक शहर आहे आणि तिथं संत पौलाने वसवलेली मंडळी आहे आणि तो प्रवास करत असताना त्याने प्रत्येक शहरामध्ये जाऊन देवाचं कार्य अद्भुतरित्या केलेलं आहे. आणि त्याचं कार्य हेच होतं की लोकांना तो आव्हान करत होता, अविश्वासणाऱ्यांना तो आव्हान करत होता की तुम्ही जिवंत देव जो प्रभू येशू ख्रिस्त आहे त्याच्यावर विश्वास ठेवा. प्रथम त्याने सभास्थानामधून सेवेला आरंभ केला, प्रथम त्याने यहूदी जे लोक आहे तिथून प्रारंभ केला आणि तिथे तो वादविवाद करत होता आणि त्यांना तो उत्तेजित करत होता की तुम्ही प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवा. आता जर पाचवं वचन जर तुम्ही पाहिलं पौल देवाची साक्ष देण्यामध्ये गढून गेला होता. जे करिंथ या ठिकाणी सिनागॉग होतं, सभास्थान होतं, त्या सभास्थानामध्ये जाऊन प्रभू येशू ख्रिस्ताची तो साक्ष देत होता आणि अशा कार्यामध्ये तो गढून गेला होता. करिंथ येथील लोकांना विश्वास ठेवण्यासाठी तो प्रवृत्त करत होता, प्रभू येशू ख्रिस्तावर तुम्ही विश्वास ठेवा. परंतु सावं वचन आम्हाला हे सांगतं, परंतु ते त्याला अडवून अपशब्द बोलू लागले. तेव्हा त्याने आपले वस्त्र झटकून त्यांना म्हटले, तुमचे रक्त तुमच्या माथ्यावर, मी निर्दोष आहे, आत्तापासून मी परियाष्ट्याकडे जाणार. तो आपलं जे यहुदी सभास्थान होतं करिंथमध्ये, आपल्या लोकांना तो आव्हान करत होता, मार्गदर्शन करत होता, सांगत होता की तुम्ही प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवा. परंतु त्या सभास्थानातील लोकांनी, यहुदी लोकांनी संत पौलाला विरोध केलेला आहे, अडवणूक केलेले, अपशब्द बोलू लागलेत आणि इथून जाण्यासाठी त्याला ते प्रवृत्त करत होते. जर तुम्ही जर 10 वचन जर तुम्ही जर वाचलं तर ते त्याचं वाईट करू इच्छित होते आणि म्हणून संत पौल 6 वचनाच्या शेवटच्या भागामध्ये आत्तापासून मी परियाष्ट्याकडे जाणार. आता संत पौलाने निर्णय घेतला की आता मी परराष्ट्राकडे जाणार आणि 7 वचन आम्हाला असं सांगतं, मग तेथून निघून सभास्थानाच्या लगत ज्याचे घर होते असा कोणी तित्तयुक्त नावाचा देवभक्त होता त्याच्या घरी तो गेला. आपल्याला माहीत नाही तो किती दिवस त्या ठिकाणी राहिला, परंतु 8 वचन आम्हाला सांगतं, तेव्हा सभास्थानाचा अधिकारी क्रिस्प याने आपल्या सर्व घराण्यासह प्रभूवर विश्वास ठेवला आणि ते ऐकून पुष्कळ करिंथकरांनी विश्वास ठेवला व बाप्तिस्मा घेतला. संत पौल त्या शहरामध्ये गेल्यामुळे सभास्थानाचा जो अधिकारी आहे त्याने प्रभू येशू ख्रिस्तावर आपल्या घराण्यासही विश्वास ठेवला आणि हे पाहत असता करिंथ येथील लोकांनी पण प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवला. प्रियजनांनो, देवाच्या लोकांनो, जो सभास्थानाचा जो अधिकारी क्रिस्प आहे, प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवण्यासाठी ती परिस्थिती अनुकूल नव्हती, त्या ती परिस्थिती त्याच्या विरुद्धच होती. आता सभास्थानाचे लोकच त्याच्या विरुद्ध जाणार होते, कदाचित त्याचं पदसुद्धा तो गमावणार होता, कारण सभास्थानातील लोकांनीच संत पौलाला विरोध केला होता, त्याला ते अपशब्द बोलले होते. पण हे सर्व होत असताना सुद्धा 8 वचन आम्हाला सांगतं, सभास्थानाचा अधिकारी क्रिस्प याने आपल्या सर्व घराण्यासह
प्रभूवर प्रभु येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवला आणि ते ऐकून पुष्कर करिंथकरांनी विश्वास ठेवला व बाप्तिस्मा घेतला। ती परिस्थिती अनुकूल नव्हती प्रभु येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवण्यास, लोकांची समती नव्हती, आते लोक विरोधात जाणार, तरी सुद्धा जो अधिकारी क्रिस्प आहे सभास्थानाचा, त्याने आपल्या घराण्यासह प्रभु येशू ख्रिस्तावर जिवंत देवावर विश्वास ठेवला आणि पुष्कळशा करिंथ लोकांनी पण देवावर विश्वास ठेवलेला आम्हाला पाहावयास मिळत आहे। आता साव्या वचनामध्ये जी घडलेली घटना आहे, आता संत पौलाने निर्णय केला होता की मी आता पर्यास्टेकडे जाणार, कारण थोडासा तो डगमगला होता, भयभीत झाला होता, कारण हे करिंथ येथील जे लोक आहेत ते माझं वाईट केल्याविना राहणार नाही, अशा मनस्थितीमध्ये संत पौल होता। प्रियजनांनो, देव आपल्या लोकांशी कोणत्याही माध्यमातून बोलत असतो आणि 9 आणि 10 वचन हे संत पौलासाठी, तेव्हा प्रभूने रात्री पौलाला दृष्टांतात म्हटले, भिऊ नको, बोलत जा, उगा राहू नको, कारण मी तुझ्या बरोबर आहे आणि तुझे वाईट करणाऱ्यास कोणी तुझ्यावर येणार नाही, कारण या नगरात माझे पुष्कळ लोक आहेत। सावचन त्या सभास्थानातील यहुदी लोकांचा राग, मनस्ताप, त्यांचा स्वभाव पाहून संत पौलाने निर्णय घेतला होता की मी आता पर्यास्टेकडे जाणार, परंतु 9 आणि 10 वचन, देव प्रभूने रात्री पौलाला दृष्टांतात म्हटले, भिऊ नको, बोलत जा, उगा राहू नको, कारण मी तुझ्याबरोबर आहे आणि तुझे वाईट करणाऱ्यास कोणी तुझ्यावर येणार नाही, कारण या नगरात माझे पुष्कळ लोक आहेत। 11 वचन काय सांगतं पहा, तो त्यांच्यामध्ये देवाचे वचन शिकवित 1.5 वर्ष राहिला। प्रियजनांनो, संत पौलाने देवाच्या अभिवचनावर, जे दृष्टांतामध्ये देवाने पौलाशी जे संभाषण केलं होतं त्या अभिवचनावर संत पौलाने विश्वास ठेवला आणि जो निर्णय त्याने घेतला होता की मी आता पर्यास्टेकडे जाणार, परंतु तो निर्णय त्याने बदलला आणि 11 वचन सांगतो तो त्यांच्यामध्ये देवाचे वचन शिकवित 1.5 वर्ष राहिला। 1 नव्हे 2 नव्हे 3 नव्हे तर 1.5 वर्ष तो राहिला। म्हणजेच याचा अर्थ असा की संत पौलाने देवाच्या अभिवचनावर विश्वास ठेवला। प्रियानो, देवाच्या लोकांनो, संत पौलाला देवाच्या अभिवचनावर विश्वास ठेवणं इतकं सोपं नव्हतं। परिस्थिती तो डोळ्याने पाहत होता, येथील लोक करिंथ येथील यहुदी लोक त्याच्या विरोधात होती, त्याचं वाईट करण्यासाठी ते प्रवृत्त होते, त्याला अपशब्द बोलत होती, परंतु आता तो देवाच्या अभिवचनावर त्याने विश्वास ठेवला। 9 आणि 10, तेव्हा प्रभूने रात्री पौलाला दृष्टांतात म्हटले, भिऊ नको, बोलत जा, उगा राहू नको, कारण मी तुझ्याबरोबर आहे आणि तुझे वाईट करणाऱ्यास कोणी तुझ्यावर येणार नाही, कारण या नगरात माझे पुष्कळ लोक आहेत। या अभिवचनावर संत पौलाने विश्वास ठेवला आणि तो करिंथ सोडून गेला नाही, करिंथ येथे 1.5 वर्ष तो राहिला। माझ्या बंधू आणि बहिणीनो, माझ्या प्रियजनांनो, माझ्या लहान थोरांनो, वाईल्डर मेमोरियल चर्चच्या माझ्या लोकांनो आणि या ऑनलाईन भक्तीमध्ये महाराष्ट्रामधून आणि भारतामधून आणि भारताच्या बाहेरहून जे तुम्ही आज आपण एकत्र ऑनलाईनच्या माध्यमातून आलेलो आहोत, आजची परिस्थिती जी तशीच आहे प्रियानो, हे 2021 लॉकडाऊन, ही महामारी कोविड-19, कोरोना व्हायरस, औषधाची कमतरता, व्हेंटिलेटरचा अभाव, आर्थिक विषमता, आर्थिक कमतरता, हे सर्व पाहत असता आणि मृत्यूचा दर अधिक, तसं पाहिलं असता ही परिस्थिती आपला विश्वास डळमळणारी आहे, अस्थिरता निर्माण करणारी आहे, विश्वासाला तडा जाणारी अशी अवस्था आपल्या समोर आहे।
पण प्रियजनांनो, देवाच्या लोकांनो, जो सभासदांचा जो अधिकारी होता त्याच्यासमोर पण परिस्थिती तशीच होती, परंतु त्याने आपल्या घरण्यासह देवावर विश्वास ठेवला आणि करिंथमधील पुष्कळ लोकांनी येशूवर विश्वास ठेवला, संत पौलाने देवाच्या अभिवचनावर विश्वास ठेवला. प्रियजनांनो, देवाच्या लोकांनो, 2021 प्रियानो, हे जे देवाचं वचन दुधारी तलवारीपेक्षा तीक्ष्ण असणारं वचन आज सुद्धा सक्रिय आहे आणि तुम्हाला आणि मला अभिवचन देणारं असं देवाचं वचन आहे. तुम्हाला आणि मला या परिस्थितीमध्ये सांत्वन करणारं असं देवाचं वचन आहे. तुम्हाला आणि मला या दिवसामध्ये उभारी देणारं देवाचं वचन आहे. जसं अधिकाऱ्याने देवावर विश्वास ठेवला, संत पौलाने अभिवचनावर विश्वास ठेवला, तसं तुम्ही आणि मी अधिक करून देवावर आणि देवाच्या वचनावर तुम्ही आणि मी काय करूया, या परिस्थितीमध्ये विश्वास ठेवूया. कारण आता परिस्थिती हाताच्या बाहेर चाललेली आम्हाला पाहावयास मिळत आहे आणि आता कोल्हापूरचा तर मृत्यू दर जो आहे, रेट जो आहे, तो भारतामध्ये अग्रेसर झालेला आम्हाला पाहावयास मिळत आहे. मुंबईची परिस्थिती, पुण्याची परिस्थिती, विदर्भाची परिस्थिती, मराठवाड्याची परिस्थिती, पश्चिम महाराष्ट्राची परिस्थिती बदलत चाललेली आहे आणि कोरोनाची जी महामारी वाढत चाललेली आम्हाला पाहावयास मिळत आहे. जगामध्ये एक वेगळाच उद्रेक आम्हाला पाहावयास मिळत आहे आणि आता या सर्व परिस्थितीमधून आमचा देवच आपल्या सर्वांना तारणार आहे, आपला देवच या परिस्थितीतून आपल्याला वाचवणारा आहे आणि म्हणून आपण देवावर विश्वास ठेवूया आणि देवाच्या अभिवचनावर तुम्ही आणि मी जितका होईल तितका होऊन आपण काय करूया, विश्वास ठेवूया. संत पौलाने ज्या 4 मिशनरी प्रवास केलेत ते यासाठीच केलेत की अविश्वासणाऱ्यांनी येशूवर विश्वास ठेवावा. सर्व परिस्थितीमध्ये आम्ही देवाला बिलगून राहावं, देवावर विश्वास ठेवा, देवाच्या वचनावर विश्वास ठेवा. आणि म्हणून इब्री लोकास पत्र याचा 11 अध्याय पहिलं वचन आम्हाला सांगतं, विश्वास हा आशा धरलेल्या गोष्टीविषयीचा भरोसा आणि न दिसणाऱ्या गोष्टीबद्दलची खात्री. जी आशा आहे या लॉकडाऊनमध्ये, या कोरोना महामारीमध्ये आम्हाला देवच वाचणार आणि ती आशा पूर्ण होण्यासाठी आम्हाला त्या येशूवर आणि त्याच्या वचनावर विश्वास ठेवण्याची गरज आहे. कारण तो भरोसा आहे आणि न दिसण्याची खात्री आहे. विश्वास हा आशा धरलेल्या गोष्टीविषयीचा भरोसा आणि न दिसणाऱ्या गोष्टीबद्दलची खात्री आहे. आणि म्हणून प्रियानो, देवाच्या लोकांनो, तुम्ही आणि मी या परिस्थितीमध्ये अधिकाधिक देवावर विश्वास ठेवूया आणि देवाच्या वचनावर विश्वास ठेवूया. स्तोत्रकर्ता 31 आणि 23 वचन आम्हाला हे सांगतं, परमेश्वर विश्वास ठेवणाऱ्यांचे रक्षण करीतो. हे देवाचं वचन आहे, परमेश्वर विश्वास ठेवणाऱ्यांचे रक्षण करीतो. जर इब्री लोकास पत्र याचा 11 पूर्ण जर वाचला, त्या लोकांनी त्यांच्या काळात त्यांच्या परिस्थितीमध्ये देवावर विश्वास ठेवला, म्हणून देवाने त्यांच्या विश्वासाचा आदर केला आणि त्यांच्या परिस्थितीतून त्यांना बाहेर काढले. स्तोत्रकर्ता 31 आणि 23 वचन सांगतं, परमेश्वर विश्वास ठेवणाऱ्यांचे रक्षण करीतो. तो तुमचं आणि माझं या कोरोनाच्या काळामध्ये रक्षण करण्यासाठी समर्थ आहे. योहान याचा 14 अध्याय आणि 1 वचन, कदाचित कोल्हापूरची, पुण्याची, मुंबईची, मराठवाड्याची, विदर्भाची, पश्चिम महाराष्ट्रातली आणि भारतातील प्रत्येक वेगवेगळ्या राज्यातील आणि बाहेर देशातील परिस्थिती पाहून आमचं अंतकरण अस्वस्थ होत असेल, पण योहानकृत शुभवर्तमान याचा 14 अध्याय आणि 1 वचन सांगतं, तुमचे अंतकरण अस्वस्थ होऊ नये, देवावर विश्वास ठेवा. तुमचे अंतकरण अस्वस्थ होऊ नये, देवावर विश्वास ठेवा. अंतकरण अस्वस्थ करणारी परिस्थिती आहे, परंतु अस्वस्थ न करता तुम्ही आणि मी धीराने धैर्याने आम्ही देवावर विश्वास ठेवायचा आहे. ही आमची अग्निपरीक्षा आहे. चांगल्या दिवसामध्ये कोण पण विश्वास ठेवेल, परंतु
जो वाईट परिस्थितीमध्ये विश्वास ठेवतो तोच तरला जातो. तुमचे अंतकरण अस्वस्थ होऊ नये, देवावर विश्वास ठेवा. तुम्ही आणि मी या परिस्थितीमध्ये जितकं होईल तितकं देवावर आम्ही विश्वास ठेवूया. देवाच्या अभिवचनावर तुम्ही आणि मी विश्वास ठेवूया. ज्या देवाची तुम्ही आणि मी भक्ती करतो, ज्या देवाची तुम्ही आणि मी उपासना करतो, तो रोगमुक्त करणारा परमेश्वर आहे. आणि जो रोगमुक्त करणारा जो देव आहे तो आम्हाला कोरोना व्हायरसपासून, या कोरोना विषाणूपासून वाचवण्यासाठी समर्थ आहे. निर्गम याचा 15वा अध्याय आणि 26वं वचन सांगतं, मी रोगमुक्त करणारा परमेश्वर आहे. त्या अभिवचनावर तुम्ही आणि मी विश्वास ठेवूया. आमचा देव, ज्या देवाची आम्ही उपासना करतोय, तो रोगमुक्त करणारा देवबाप आहे. निर्गम याचा 15वा अध्याय आणि 26वं वचन. स्तोत्रकर्ता 103 आणि 3रं वचन सांगतं, तो सर्व रोग बरे करणारा परमेश्वर आहे. नुसतं एक नव्हे, दोन नव्हे, तीन नव्हे, तर सर्व आजार आणि व्याधी बरं करणारा आमचा परमेश्वर आहे. त्या देवाच्या वचनावर तुम्ही, त्या देवाच्या अभिवचनावर तुम्ही आणि मी काय करूया, विश्वास ठेवूया. हीच परिस्थिती आहे की त्याच्यावर अधिक आणि अधिक विश्वास ठेवण्याची. देवावर विश्वास ठेवूया, प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवूया, आणि जे पवित्र शास्त्र, जे देवाचं वचन अभिवचन आहे, त्याच्यावर विश्वास ठेवूया. निर्गम 15:26 म्हटलेलं आहे, तो रोगमुक्त करणारा देव आहे. स्तोत्रकर्ता 103:3 म्हटलेलं आहे, सर्व रोग बरे करणारा आमचा परमेश्वर आहे. स्तोत्रकर्ता 41 जर तुम्ही वाचलं 1-3 वचनामध्ये, आमचा देव अंथरूण बदलणारा परमेश्वर आहे. जर तुम्हाला आणि मला जरी कोरोना झाला, त्या अवस्थेतून, त्या आजारातून, त्या व्याधीतून सोडवणारा आमचा देवबापा आहे. तो रोगाने अंथरुणास खिळलेला असता, परमेश्वर त्याला सांभाळील. तो रोगी असता तू त्याचे अंथरुण बदलतोस. आमचा देव, आम्ही जरी आजारी जरी असलो, त्या परिस्थितीमध्ये तो आम्हाला सांभाळतो आणि आपले अंथरुण बदलतो. निर्गम सांगतं 15:26, तो रोगमुक्त करणारा देव आहे. स्तोत्रकर्ता 103:3 वचन सांगतं, तो सर्व रोग बरे करणारा परमेश्वर आहे. आणि स्तोत्रकर्ता 41:3 सांगितलेलं आहे, आमचा देव अंथरुण बदलणारा परमेश्वर आहे. आणि मग कृत शुभवर्तमान याचा 14 अध्याय आणि 23:24 जर वचन तुम्ही आणि मी जर वाचलं, सर्व प्रकारचे नाना विविध आजार आणि व्याधी बरं करेत प्रभू येशू ख्रिस्त त्या गालील प्रांतामध्ये फिरला. जे नाना प्रकारचे रोग आणि व्यथा यांनी पिडले होते, भूतग्रस्त, फेफरेकरी व पक्षघाती होते, अशा सर्व दुखणाईतांना त्याने त्यांना बरे केले. आपल्या सेवाकार्यामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताने नाना प्रकारची, सर्व प्रकारचे आजार आणि व्याधी आणि रोग काय केलेले आहेत, बरे केलेले आहेत. त्या देवावर आम्ही विश्वास ठेवूया. देवाच्या वचनावर, अभिवचनावर आम्ही विश्वास ठेवूया. ज्या देवाच्या आम्ही आराधना, भक्ती करतो, तो रोगमुक्त करणारा देवबाप आहे. तो सर्व आजार बरं करणारा परमेश्वर आहे. अंथरूण बदलणारा आमचा देवबाप आहे. नाना प्रकारचे, विविध प्रकारचे आजार बरं करणारा परमेश्वर आहे. आणि म्हणून प्रियजनांनो, देवाच्या लोकांनो, हे जे अभिवचन आहे हे वाचून तुम्ही आपल्या वैयक्तिक जीवनासाठी आणि आपल्या परिवारासाठी प्रार्थना करा. देवा, तू रोगमुक्त करणारा देव आहेस, तर कृपा करून मला आणि माझ्या परिवाराला या व्याधीतून, या आजारातून मला तू मुक्त कर. मी तुला सांगू इच्छितो की मागच्या लाटेपासून माझी प्रार्थना देवाला कळकळीची हेच आहे की माझ्या तोंडातून, माझ्या नाकातून, माझ्या घशातून, माझ्या अन्ननलिकेतून, माझ्या फुफ्फुसातून जे कोरोनाचे विषाणू आहेत ते तुझ्या सामर्थ्य नावामध्ये जाळून टाक. प्रियजनांनो, देवाच्या लोकांनो, ही जी परिस्थिती आहे ती यासाठीच आहे की तुम्ही आणि मी त्या देवावर अधिक विश्वास ठेवावा.
देवाच्या वचनावर आम्ही अधिक अवलंबून राहावं म्हणूनच ही परिस्थिती आलेली आहे. प्रियानो, ये महामारीच्या अगोदर आमचं जीवन, आमचं ATM कार्ड, आमचं अकाउंट, आमचा बंगला, आमचं 4-व्हीलर, आमची 2-व्हीलर याच्यावरच अधिक प्रमाणात होतं जग आणि जगातील गोष्टी. परंतु या महामारीमुळे तुम्हाला आणि मला तर नम्र केलेलं आहे. आता हात जोडण्याची, कळकळीची विनंती करण्याची परिस्थिती निर्माण झालेली आहे. आणि म्हणून प्रियानो, या परिस्थितीचा आपण फायदा घेऊया आणि आपला जो देव, जो प्रभू येशू ख्रिस्त आहे, त्याच्यावर आपण विश्वास ठेवूया. त्याच्या अभिवचनावर तुम्ही आणि मी विश्वास ठेवूया. शेवटी योहानकृत शुभवर्तमान याचा 14:13 आम्हाला हे सांगतं, पुत्राच्या ठाई पित्याचे गौरव व्हावे म्हणून तुम्ही जे काही माझ्या नावाने मागाल ते मी करीन. देवाने तुम्हाला मला अभिवचनं दिलेले आहेत, पुत्राच्या ठाई पित्याचे गौरव व्हावे म्हणून तुम्ही जे काही माझ्या नावाने मागाल ते मी करीन. देवबाप तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी करण्यास सदैव तयार आहे. त्याची अभिवचनं आम्ही वाचूया आणि नतमस्तक होऊन प्रार्थना विश्वासपूर्वक करूया की देवा, आम्हाला आणि आमच्या परिवाराला, आमच्या मंडळीला, आमच्या देशाला, आमच्या शहराला, आमच्या राज्याला आणि आमच्या या जगाला या कोरोनापासून तू मुक्त कर. फक्त तूच आणि तूच आणि तूच या महामारीपासून आम्हाला तू वाचवू शकतोस. प्रियजनांनो, देवाच्या लोकांनो, आपले जे प्रियजन जे ॲडमिट आहेत त्यांच्यासाठी कळकळीने आपण प्रार्थना करूया. जे क्वारंटाईन आहेत त्यांच्यासाठी आपण कळकळीने प्रार्थना करूया. आणि आपल्या सर्वांच्यासाठी, वैयक्तिक कुटुंबासाठी आणि जे वाइल्डर मेमोरियल चर्च जी मंडळी आहे आणि वेगवेगळ्या शहरातील वेगवेगळी ज्या मंडळी आहेत त्यांच्यासाठी तुम्ही आणि मी काय करूया, मध्यस्थी करूया. जो सभासदाचा अधिकारी क्रिस्प याने आपल्या घराण्यासही प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवला, संत पौलने देवाच्या अभिवचनावर विश्वास ठेवला, तसंच तुम्ही आणि मी प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवूया आणि देवाच्या अभिवचनावर विश्वास ठेवूया. देवबाप करो या वचनाद्वारे तुम्हाला आणि मला सहाय्य करो. या संदेशाचं जे शीर्षक होतं, देवाच्या अभिवचनावर विश्वास ठेवा. देवाच्या अभिवचनावर विश्वास ठेवा. आपण प्रार्थना करूया. स्तुतीस पात्र आणि भयास योग्य असणाऱ्या आमच्या जिवंत देवबापा, तारणाऱ्या देवा, आमच्या प्रभू येशू ख्रिस्ता, मुक्तिदात्या देवा, रोगमुक्त करणारा देव, सर्व प्रकारचे आजार बरे करणारा परमेश्वर, अंथरूण बदलणारा आमचा देव, नाना प्रकारचे विविध प्रकारचे व्याधी बरे करणारा देव, अनेक अभिवचनाने आम्हाला सन्मानित करणारा आमचा देव, आमचं अंतकण अस्वस्थ न होऊ देणारा परमेश्वर, आज मी देवा वाइल्डर मेमोरियल चर्च आमच्या मंडळीतील लहान थोरासाठी मी मध्यस्थी करत आहे. प्रभुदेवा कृपा कर, दया कर, या महामारीपासून आम्हा सर्वांना तू वाचव. प्रभू, या महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये जे तुझे दास आणि दासी जे आहेत त्यांना तू वाचव आणि संपूर्ण महाराष्ट्रातील लोकांना आणि प्रत्येक राज्यातील लोकांना आणि भारत देशाला आणि संपूर्ण जगाला तू वाचव. देवा तूच वाचणारा देव बापा आहेस आणि सर्वांना कळून येऊ दे की एकच देव जो प्रभू येशू ख्रिस्त तारणारा देव आहे तोच या महामारीपासून आम्हाला वाचवू शकतो आहे. आणि म्हणून देवा प्रत्येकाच्या अंतकणामध्ये उकळी फुटून दे की प्रभू येशू ख्रिस्तावर अधिक विश्वास ठेवण्यास आणि देवाच्या अभिवचनावर विश्वास ठेवण्यास प्रत्येकाला तू चालना आणि उत्तेजन दे बापा. प्रभू परमेश्वरा तुझी स्तुती आणि तुझं गौरव करतो. प्रभू ही प्रार्थना स्वर्गामध्ये तू ऐकली त्याबद्दल मी धन्यवाद देतो. येशूच्या गोड आणि पवित्रात मागत आहे म्हणून ऐक बापा, आमेन. ह्यावेळेस आपण शेवटी उपासन गीत नंबर 117 गाऊया. उपासन गीत नंबर 117.
कोण मित्र ईशुवानी सारे ओझे प्रभूची प्रार्थना म्हणूया. हे आमच्या स्वर्गातील बाप्पा, तुझे नाम पवित्र मानले जाओ, तुझे राज्य हो जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरी, तुझ्या इच्छेप्रमाणे हो, आमचे रोजच्या भाकरीचा आम्हास मास दे, आणि जसे आम्ही आपल्याला सोडले तसे आमच्याकडे मास सोड, आणि आम्हास परीक्षेत नकोस तर आम्हास वाईटापासून सोडो, कारण की राज्य सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहे. आमेन. सर्व बुद्धी सामर्थ्याच्या पलीकडे असलेली देवाची शांती तुमच्या अंतकरण व तुमचे विचार ख्रिस्ताच्या ठाई राखो. देवजो बाप, देवजो पुत्र आणि देवजो पवित्र आत्मा याचा अनुग्रह आम्हा सर्वांच्या बरोबर सदैव असतो. कर आमेन. ख्रिस्त पवित्र शांति सप्रीति शोभा सौंदर्य मजिया जीवणी यीशु पवित्र जीवा